सुंदर सातारा शहराची काळी बाजू। साताऱ्यात महिलांसाठी स्वच्छता गृहच नाही। प्रशासन इतकी वर्ष करतय काय? सातारा शहराला गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणारा प्रश्न म्हणजे महिला स्वच्छता गृहांचा। 3.5 लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात महिलांसाठी स्वच्छता गृहाची सोय नाही, त्यामुळे महिला महाविद्यालयीन मुलींना फार मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतंय। साताऱ्यातल्या राजवाडा परिसरात केवळ एक स्वच्छता गृह आहे, मात्र ते प्रचंड अस्वच्छ आणि गैरसोयीचं। अनेक वेळा याबाबत आवाज उठवून झाला, पण प्रशासन ढिम्म आहे। नगरपालिकेनं तातडीनं ही समस्या सोडवावी अशी मागणी केली जातीय। ग्रामीण भागातून ज्या महिला येतात त्यांच्यासाठी पुरेसे स्वच्छतागृह नाही आहेत, शौचालय नाही आहेत। जर बाहेरून महिला आल्या तर त्यांनी जायचं कुठं हा खूप मोठा प्रश्न आहे। तर मला नगरपालिकेला हा प्रश्न विचारायचा की ते या संदर्भात लक्ष कधी देणार आहेत। महिलांचा हा प्रॉब्लेम आहे, हा अजून कुठेही मांडला गेलेला नाही आहे। तर झीने आम्हाला तसं सपोर्ट करायला पाहिजे महिलांसाठी की स्वच्छतागृहांची निर्मिती केलीच पाहिजे। सज्जनगड असे आपले अनेक ठिकाणे आहेत, राजवाड आहे सर, तिथे महिलांसाठी काही सुरक्षित म्हणजे स्वच्छतागृह नाही, तिथे पण नाही आहेत। तर महानगरपालिकेने आमच्यासाठी ते उपलब्ध करून द्यावे आणि लवकरात लवकर ह्याचा प्रयत्न करावा अशी माझी विनंती आहे। सातारा स्टँड आणि राजवाडा सोडलं तर कुठेच नाही आहे रस्त्यामध्ये स्वच्छतागृह, तसं इथे पण व्हावं। जरा संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालावं आणि महिलांसाठी तेवढं सोयीस्कर करून द्यावं। जागेअभावी महिलांसाठी स्वच्छतागृह बांधू शकलो नाही असा अजब दावा नगराध्यक्ष माधवी कदम यांनी केला। जे लोकसंख्या म्हणू किंवा आधुनिकरण जे शहराचं झालेलं आहे, तर त्याच्या ह्याने शहरात आता जागा तशा खूप कमी राहिलेल्या आहेत। आणि मेन म्हणजे सातारची अडचण डोंगर उतारावर वसलेला आहे, त्यामुळे जागा कमी आहेत आणि त्यामुळे आम्हाला जागा मिळत नाही आहे। सातारा शहराच्या नगराध्यक्ष एक महिला आहेत, तरीही ही समस्या त्यांना सोडवता आलेली नाही। मराठा साम्राज्याची एकेकाळची राजधानी, महिलांचा सन्मान राखणाऱ्या, शिवरायांचा आदर्श सांगणाऱ्या या शहरात महिलांचीच कुचंबणा होत असेल तर महाराजही माफ करणार नाही। जोवर महिलांसाठी अद्ययावत स्वच्छतागृह होत नाही, तोवर Zee 24 तास पाठपुरावा करत राहणार, याबाबत प्रशासनानं खात्री बाळगावी। तुषार तपासेसह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, सातारा।